माझ्यासारखं काही न शिकलेल्या माणसाला रुलबुकवरनं सगळं कळतंय. नार्वेकर तर दक्षिण मुंबईतले सुप्रसिद्ध घराण्यातले एक मोठे वकील आहेत. आम्ही तर अनपढ आहोत या बाबतीत. नार्वेकर असंही म्हणतात की त्यांना पाहिजे तेवढा वेळ ते घेणार आहेत या बाबतीत. म्हणजे तेच मी म्हणतो की हा अरोगन्स झाला की जा तुम्हाला काय करायचं करा, माझं मी बघून घेईन. घरातलं द्वाडपोरग बोलतो ना बाबांनाच बोलतो ना कधी जाव बाबा काय काय करायचं करून घ्या. रागात असला की तसे रागात दिसतात मला. त्र्यंबकेश्वर प्रकरणामध्ये एक माहिती समोर आलेली आहे की पायरीवर भरत गोगावले यांना आम्ही पुन्हा रिइन्स्टेट देखील करू शकतो असं त्यांनी. कसं रिइन्स्टेट करणार? 22 जुलै 22 ला पॉलिटिकल पार्टी कुठली होती? अवी फेब्रुवारी 22 ला आली ना पॉलिटिकल पार्टी. फेब्रुवारी 23 मध्ये आली ना पॉलिटिकल पार्टी. मग फेब्रुवारी 23 चा बी तुम्ही जुलै 22 ला कसा लागू करणार? अहो तुम्ही महाराष्ट्राला मूर्ख समजता का? महाराष्ट्राला काय अक्कलच नाही असं वाटतं तुम्हाला? अहो पॉलिटिकल पार्टी शिवसेना शिंदे गटाकडे कधी गेली? फेब्रुवारीमध्ये. हे सगळं लफड कधी झालं? जुलैमध्ये 22 ला. मग फेब्रुवारी 23 चा निर्णय तुम्ही 22 जुलैला लावणार? म्हणजे डोक्यावर पडल्यासारखं वाटतं हे ऐकल्यानंतर की उलटेच पडले आहोत आपण. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मुलाखत पाहिली, त्यांनी दिल्लीतून दिलेले बाईक पाहिले, ते महाराष्ट्रामध्ये उतरले म्हणजे परदेशातून महाराष्ट्रामध्ये आल्याबरोबरचे ते बाईक बघितले, त्याच्यानंतर काल त्यांची मुलाखत मी बघितली. मला असं वाटतंय की शेवटी ते परदेशामध्ये असताना त्याला त्यांच्या पक्षाच्या नेत्यांबरोबर भेट झालेली नसावी. ते एअरपोर्टला आल्याबरोबर त्यांची त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची भेट झालेली नसावी. आत्ता कधीतरी त्यांची भेट झालेली असावी आणि त्या दृष्टीनं अध्यक्ष म्हणून सुप्रीम कोर्टानं त्यांच्यावर जी काही जबाबदारी दिलेली आहे ते पार पडतील अशी अपेक्षा. ते म्हणतात की सुप्रीम कोर्टाला 10 महिने लागतील, माझ्याकडे मात्र तुम्ही 2 महिने. असं आहे, सुप्रीम कोर्टाला जाब विचारण्या इतपत आमची विधानसभा अध्यक्ष जर मोठे झाले असतील तर मी त्याला धन्यवाद देतो. परंतु त्याच सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं की विधानसभा अध्यक्षांनी कुठलीही खातरजमा न करता भरत गोगावलेंना त्यांनी पक्षप्रतोद म्हणून मान्यता दिली ती सुप्रीम कोर्टानं रद्द केलेली आहे. याचा अर्थ शाण्यास लगे न लगे म्हणजे जास्त सांगणं न लगे शाण्याला शब्दाचा मार, जर कोणी शाणा असेल तर त्याला हा शब्दाचा मार योग्य आहे.